बाळा, काय झालं पुरी? बरं वाटतंय का लेकरा? बाबा आधी मला बीर देवाचं दर्शन घ्यायचं आहे. वय वय जरा शांत बस, मी इथला पुजारी हाय, दर्शन होईल, काळजी करू नका. आणि हिला काय झालं? आणि यासने काय झालं? या आबाळ फाटलंय, आबाळ फाटलंय. यो माझा नवरा हिले आणम्या, आता मला बीर देवाशिवाय कुणाचाच आधार नाही. म्हणजे असं झालं तरी काय? सांग बाळा, सांग सांग. तालुक्याचा बाजार भरला होता. मी आणि माझी बहीण राधा बांगडा भरायला गेलो होतो. अंतिता कंचा या, लई भारी, 30 रुपये. नग नग लई भारी, मला नाही आवडलं. मी म्हणते त्या पण झाक, त्याच्यापेक्षा लईच भारी आहे. आहो दुकानदार, तुम्हाला महत्त्वाचं काही दिसलं का नाही राव? तुला काही दिवसा डोळ्यात चांदण्या दिसा लागल्या का काय? अहो चांदण्या नव, चांद सांग तूच का? अहो त्या त्या लेवल ना त्या बांगड्याच्या दुकानाकडे बघा की राव. मामा त्या कशा दिल्या? 25 रुपये. ताई तो माणूस बघ कसं बघतोय आपल्याकडे. राधे अशा माणसांकडे आपण लक्ष द्यायचं नसतंय. आईला शिरप्या, आयुष्यात पहिल्यांदा तुझी लेवल पटली बघ मला. पटली का नाही? त्या कशा दिल्या? हा त्या त्या बऱ्या वाटतात ना. ताई त्या घेऊया का बघ? या घेऊया. अहो दुकान त्या बांगड्या कशा दिल्या? अहो कशा दिल्या? पोकार हात सोड माझा. या हाताला बांगड्या लई गोडदे. हात सोड. एकदा धरलेला हात सोडणार या सुभानं नव, सुभानराव म्हणते ती मला. त्या त्या लेवल न हात सोड. तुझा यार दिलदार व्हायचा आहे मला. हात सोड म्हणते ना. अरे पुरींची लाव काटतोस काय? हला रे खबरदार, पुढं कोण आला तर जरा माग. पोरी तू सुभानरावावर नव तर सौताच्या नशिबावर हात उघडलायस. उभी आयुष्यात तुला एकदा तरी माझी केल्याशिवाय सोडणार नाही. शिव केला तरी बेहत्तर त्यांना ठेव. यो सबूत आहे माझा. चिरप्या पाखरू कस होत? पाखरू मात्र त्या त्या देऊन छकास होत बघा. थोडक्यात होकणार चिरप्या माहिती काढा. काढतो की कोण आहे, कुठली आहे आणि कोणाची? अंग्लिश निघतो नव का? ए पुरीनो कुठं चाललाय सा? देवळात जाऊन येते बाबा. आई तोरी पाहुणे येणार आहे, यमगराचा तसा सांगावा आलाय. खरंच बाबा? तर एक ताई थांब ना. काय सुभानराव यरवळी यरवळी निवांत बसलाय सा? तुला माहित नाही वय माझा स्वभावच आहे. पेटीत आहे तर काढी, बाहेर काढली की आग पाक राक रांगोळी. बोल जनावाडीच्या धर्मा बंडगरची लेख आहे. नाव सावित्री. सावित्री छके छके. शिकलायस कितवी पतुरू म्हणायचं? म्या 12वी झाल्या.
काय बाजीराव हे आमचं बाजीराव बर का नमस्कार आमच उमेदवार आहे ती बाजीराव वय हा तर तुम्हासनी काही विचारायचं आहे का आता मी काही विचारणार काका बर 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 काकी नाही तुम्हासनी काही विचारायचं आहे का नाही आता तुम्ही एवढं समजा विचारताय सा मी आणि काय विचारू असं कस तुम्ही काहीतरी बोललं पाहिजे की आ बोलू म्हणता पुरी नाही म्हणजे स्वयंपाक पाण्याचं जमतय ना मग जमते जमते मग झा काय काकी नाही म्हणलं पोरगी तर पसंत आहे का नाही आता पसंत आहे म्हणून काय विचारताय गोड आहे गोड आहे पाहुण हे जोडगोळी बर का बाजीराव आणि मदन नमस्कार नमस्कार भाऊ कितलेच आहेत जेव्हा भावाचं मैत्र आहेत बायानं वट्टी भरून घ्या घे आता तुम्ही आज जावा हा पाहुण आता काय तुम्हाला सांगतो हे मुलगा आणि ही आई वय आम्ही दोघच पण पोटापुरतं रान आहे आमचं 40-50 मेंढरं आहे ती पाहुण पोरगी आमासनी पसंत आहे आम्हाला बी स्थळ पसंत आहे आम्हाला ठरलं म्हणायचं सगळं पक्क ठरलं का वय वय बाप्पा हे घ्या अडकित्ता आणि हे घ्या सुपारी जाऊ द्या फुटून सुपारी सुभान्यावर हात उघडलेली ती नागिन आमच्याच भाऊ कितले घेऊन आले माझा भाऊ बोलत म्हणजे त्या लेवल तुमच्यात काही कमी होत वई त्या बाजा परा 100 पटीने रान आहे आपले आणि गावात वाडा मळा काय कमी आहे गबरूला आणि शिरप्या
आम्ही दिसायले वंगळाय वैर. आव ती पुनवचा चांद आणि तुम्ही आमुष्याचा चांद. तस ना वजी, तुम्ही सूर्य हाय सूर्य. काय तुमचं चालणं, काय तुमचं बोलणं, आय 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 आय. आव तुमची पर्सनॅलिटी अख्ख्या पंचकृषीत उजवी हाय. आणि येसन घ्या, सुपारीच्या खांडाचे बी नाही. आणि एवढं असून बी त्या इडीनं मला डावलून बाजाच्या गळ्यात माळ गाठली. त्यांनी म्हणले बोलू का? बोल. पण त्यांनी बोलणं बायकाशने अक्कलच नसत्या बघा. खरंय तुझ, नाहीतर त्या इडीनं मला डावलून त्या बाजार संगीत लगीन केलं असत की. म्या तिला माझी पटरणी केले बेगर म्या सोडणार नाही तिला. त्या लेवल करा म्हणजे झालं. बरं झालं ना मी इथे लग्नाला आले ते. म्हणजे काय खरंच इथले रीतिरिवाज किती वेगळे आणि छान आहेत ना रे. अगदी साधे आणि सरळ. चल आपण त्या झाडाच्या सावलीत बसूया. मला खूप आवडला इथला साधेपणा. शहरातल्या दगदगीपेक्षा इथं किती शांत वाटतं ना रे. किती छान वाटतं ना रे सगळं. ती हिरवीगार झाडं, ती बहरलेली शेती, ते डोंगर, हे निळे आकाश आणि ही रानपाखरं. आणि मायेची माणसं सुद्धा. खरंच किती साधी आणि किती वेगळी वाटतात ना रे. आता बघ ना ग, हा आमचा बाजीदादा खूप खूप शिकलेला. वडील गेले आणि साधा सरळ शेतकरी बनला. ना शिक्षणाचा गर्व ना कशाचा. ए पण हे आपल्या लग्नाला परवानगी देतील ना? अगं तोच तर प्रश्न आहे. म्हणजे? म्हणजे आता तुला कसं सांगू मी. त्याने आपल्या लग्नाला होकार दिला. मदन. या रान बघायचं होतं ना. सावित्री ही आमच्या आबांची समाधी. आणि हे बघ या टोकापासनं हे समज दिसतंय का नाही, हे इतपातुर हे आपलं रान. आणि आमचा चुलत भाऊ सुभाना तिची हद्द या रानाच्या पलीकडपासनं. आणि ही अण्णाप्पाची झोपडी. हे कोण अण्णाप्पा? लई वर्षामाग आमच्या आबासनी गावात एक निराधार पोरग सापडला. आबांनी त्याला आपल्याजवळ ठेवला, त्याला सांभाळला, मोठा केला. तोच ह्यो अण्णाप्पा. मरताना आबांनी माझ्याकडनं सबूत घेतला बरं का अण्णाप्पाला कधी बी अंतर देणार नाही. आता अण्णाप्पाचं लगीन झालंय, रानाची समधी कामं तू इथनंच बघतो. चला अण्णाप्पा. ए अण्णाप्पा. बाजदादा. वहिनी. अगे कोण आले बघ. कोण आलंय जी? वहिनी बर का. यो अण्णाप्पा आणि ही त्याची लक्ष्मी. नमस्कार. आपल्या रक्ताची नाहीत पण जेव्हा भावाची आहेत बर का. वहिनी बाजीदादा मला भावागत आणि आता तुमच्या रूपानं वहिनी मिळाली बघा. काय ग आणि मला भन मिळाली बघा. तुमच्या दोघांसाठी आमचा जीव बी हाजीर आहे. येड्या काय बोलतोस, एवढा चांगला दिवस वहिनीला पहिल्यांदा बघितलंस आणि कसल्या जीव देण्याची गोष्ट करतोस. अरे बघ आम्ही जातो आता, मला दाखवतो हिला, तुम्ही चावरून या घराकडे. चला या या. लक्ष्मीवाणी बायको मिळाली बघा बाजीराव भाऊसाहेबांनी. वय आता बाजीदादाच्या घराला घर पण येईल बघ.
अहो मागच राहिलं वय या दादा दादा चाललो आता मी काय रे अरे आणि एक दोन दिवस राहून जा की नाही दादा परीक्षा आहेत बरोबर आहे पण आणि एक दोन चार दिवस राहिला असतास तर वहिनीला बी बरं वाटलं असतं तुझ्या अभ्यास पण केला पाहिजे दादा गेलो पाहिजे बर जाचा अभ्यास येतो दादा येतो वहिनी यो मदन मनाला आमचं शेजारी आहे पण मला माझ्या भावासारखाच लहानपणापासून आमच्याच घरात वाढला म्हणानास बरचल तुला इकडचं दाखवतो फार आपल्या आबा आजीपासून जिमीन म्हणजे आपल्या काळजाचा तुकडा आणि आता तुम्ही आमच्या काळजाचा तुकडा असं का बघताय असं काय नाही ग माझ्या कंचा जन्माचं पुण्य फळाला आलं ते बघतीय मी म्हणजे म्हणजे अगं तुझ्यासारखी चांगली सून मला मिळाली माझ्या जन्माचं सार्थक झालं बघ सावित्री पुरी अनेक सांगायचं बघ तुला अगो मी आरेवाडीच्या बिरोबाला बोलली होती माझ्या बाजाला चांगली बायको मिळून दे मग मी त्यांना दोघांना जोडीनं पायी पायी तुझ्या दर्शनाला घेऊन येईन पुरी आता एक दिवस आपण सवड काढूया आणि त्याच्या दर्शनाला जाऊन येऊया कस भाईजी काय काकी काय चाललंय अरे सुभान्या येरवाडी चाललायस बाजी अरे सुभान्या आलाय हॅलो हॅलो अरे बस की आता तू बस इथच सुभानराव सकाळी सकाळी आमच्या घराकडे गावात चाललो तू रे बर म्हणलं तुझी गाठ बी होईल आणि वहिनीच्या हाताची चहा बी प्यावा म्हणलं रे बर झाला आलास सावित्री जरा चा टाक की भाईजी आणि काय बाजीराव संसार पाणी काय म्हणतो या त्या त्या लेवलनं आले का म्हणजे माझी चेष्टा करायला आलावी तर चाललाय संसार व्यवस्थित चाललाय आता पडलो एकदा म्हटलं औंदा पाऊस काळ बरा नाही गड्या रानात काय लावायचं ठरवलंय आता खरं म्हणशील तर अजून काय ठरवायला नाही म्हटलं बघूया चार दिवस जरा पावसाची वाट अहो घ्या चहा आला बघा त्याला बी द्या घ्या नग नग मला कशाला अरे नको कशाला घे घे त्या त्या लेवल ना केतू तुझं आपलं चालू दे का केतू हा 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 सुभाना येर पुन्हा होय वहिनी चाल लय गोडू तर बर का वय गोडगुळ मठ त्या त्या लेवल या ये धनी कोण आहे वहे अग यो सुभाना आपल्या भाऊकीतलाच आहे चुलत भाऊ नाही का आपला अग असं काय करतेस त्याचं रान दावलं नाही वय तुला अग सावित्री त्याचं काय आहे आबा आजच्यापासनं सगळ्यांनी मिळूनच रान कसली बघ दुष्काळात बी एकमेकांनी साथ दिली अगं भाव कितलाच आहे त्यो पर ह्यो माणूस काय मला बरोबर वाटत नाही ऐका आये बघितलंच नव लग्नाला चार दिवस झालं नाही तर सुनबाईने तक्रार चालू केली बर का आपल्या भाऊकीबद्दल तसं नव सावित्री अगं त्यो काय गुणाचा हे आम्हा समजासने ठावाय बघ पण आम्ही म्हणतो आमच्याशी चांगला आहे ना मग आम्हाला काय करायचे
आता एवढी मोठी भाऊकी म्हणलं तर एखादा चांगला एखादा वाईट निघणारच की बाई. हा आता हाताची बोट समधी सारखीच असत्यात वय. कप वय घ्या. माझं काय म्हणणं होत आई, दुपारच्याला टायमावर डबा घेऊन रानाकडे ये. बाजा आई तर खाली बसली. तुलाच सांगितलं मी. मला सांगतोस वय. वय मग असं म्हणतो वय. मग मीच येतो की आता. खरंच येतेस? डबा दे बाई मी जातो याच्या. अगं जरा वयाचा विचार कर, झेपते का तुला दगदग आता. जा 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 मी बायकोला पाठवते तुझ्या. जा जा. अरे कळते मला सगळं. जाऊ ना व शेताकडे ध्यान दे नाही तर बायकोकडे ध्यान. नाही नाही डबा येळेवर पाठवू म्हणजे झालं. जा जा जा. येतो ग सावित्रे. कस ग गुणाचं पोर आहे माझ. किरप्या सकाळ सकाळ तुझा पुनवता चांद कसा बघत होता बघितलंस का रागाने? आत्या आत्या लेवलनं बघितलं की राव. अरे तिचं माज उतरवायला पाहिजे रे. वय की राव पर संधी कवा मिळते. अहो मिळत तोरा संतांनी म्हटलेलंच आहे, इच्छा तत् मार्ग. मिळाली अहो मिळाली. काय संधी? अरे नाही मिळाली. अहो मिळाली पत्र. आता गबर चुसक देऊ एक ठेवून. अहो त्या त्या लेवल बघा की तकडे राव. अर्धड 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 झाड आमाग धड धड धड. आली आली रे आली आली आली. सोड माझी वाट. सोडतो की वहिनी सर. काय म्हणला डावलून बाजा संगीत लगीन केलंस वय. आणि आमच्याच भाऊकीत लगीन होऊन आलीस नांदायला. अरे वहिनी म्हणतोस आणि अशी भाषा वापरतोस वय. तुला माहित नाही का वहिनी आईवाणी असते ते. वहिनी बायवाणी बी असते. वाट सोड माझी आणि पुन्यांदा आडवा आलास तर याद राख तुझी समधी कर तू तर मी माझ्या नवऱ्याला सांगीन. ती बाजा ती काय माझी त्या त्या लेवल. मालक नाही यायला लागलाय. जाऊ दे सोडा. सावित्री तुला माझी पट्टराणी केल्याशिवाय सोडणार नाही. चल हो बाजूला. अर्ध्या इकडे द्या. चला सावित्री काय झालं? चेहरा का उतरला एवढा? बरं नाही का काय? अनप्पा पाणी घेऊन येजा. जा वय 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 वय. चल सावलीत. ये 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 ब्याताला ब्याताला. बस इथं बघू जरा. आमचं चुकलं, तुम्हाला एवढ्या उन्हातनं बलवायच नको पाहिजे होतं. ते का आता तुम्ही एकल्या आहे सवय.
बारका पाहुणा येणार आहे ना वगैरात काहीतरी असं लाजला की जरा आमची अडचण होत्या. मी काय म्हणत होतो हे तर काय झाले वटाजवळ जरा का असू दे की अरे आला सा वय तर मग बातमी कळली का नाही नाही हल्ले का माझी बढती होणार आता म्हणजे आता म्हणजे म्हणजे तुझं बी प्रमोशन होणार आहे म्हणजे नाही समजलं मी अजून समजलं नाही अरे कसा अडाणी तू अरे मी बा होणार आहे बा म्हणजे मी काका होणार हाईस कुठे अरे वा अन्नपा जेवणाची बुट्टी कुठं आहे घरात आहे घरात घरात आहे आणि पाहण्या नाही काय घरला गेलता जा जेवणाची बुट्टी घेऊन जा येताना यशस्वीत गेला का ते मगाशी राहिलं सांगायचं ते हित जे काय राहिलं होतं का नाही मगाशी